कृषी कायद्यासंदर्भात गुरुवारी केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर शुक्रवारी शेतकरी संघटनेने आपसात चर्चा केली चर्चेनंतर संयुक्त शेतकरी मोर्चेचा पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे कायदे रद्द करण्याशिवाय आम्हाला काहीही मान्य नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे तसेच सरकारने हे कायदे मागे न घेतल्यास आठ डिसेंबर रोजी संपूर्ण भारत बंदचे आव्हान केले आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ